राहुरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक आपण इथे जमलेले सर्व राहुरीकर आणि मागासलेले लोक म्हणजे तसं म्हणायचं मला बरं नाही वाटत कारण सगळी माझीच मुलं आहेत. सगळ्यांना माझा नमस्कार. दादासाहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखून पाहिलं की हा मनुष्याला खरोखर लोकांच्या साठी कळवळा आहे. ज्याच्या हृदयामध्ये कळवळा नाही त्यांनी समाज नेते होऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलं नाही त्यांनी राजकारणात येऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलंय ते जर राजकारणात आले तर त्यांना कळवळा नाही लोकांसाठी. पण बहुतेक लोक समाजकार्यासाठी एवढ्यासाठी करतात की आपण मग राजकारणात येऊन पैसे कमवू. हे मला सगळं माहिती आहे. मी लहानपणापासून आपल्या देशाची स्थिती पाहिलेली आहे. तुम्हा सगळ्यांमध्ये कदाचित माझं वय सगळ्यात जास्त असेल. माझे वडील सुद्धा फार धर्मनिष्ठ अत्यंत उच्च प्रतीचे समाज करते, देश करते, राष्ट्र करते आणि परत डॉक्टर आंबेडकरांच्या बरोबर अत्यंत मैत्री जिव्हाळ्याची मैत्री होती. आमच्या घरी येणं जाणं सगळं काय मी यांना लहानपणापासून पाहिलं. मी त्यांना काका म्हणत असे तेव्हा अत्यंत जवळचं नातं त्यांच्यावर आलेलं आहे आणि अत्यंत तेजस्वी उदार असे ते होते. माझे वडील गांधीवादी होते आणि हे थोडस गांधींच्या विरोधात होत. तेव्हा त्यांचा वादही चालत असे. संघर्षाची जी गोष्ट म्हटली पण आपापसात अत्यंत मैत्री फार मैत्री. माझे वडील जेलमध्ये गेले की यायचे आमच्या घरी विचारा कसं काय चाललंय ठीक आहे की नाही वगैरे. अशा सर्व मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर माझं लहानपण गेलेलं आहे. मी गांधी आश्रमातही वाढली आणि त्यांच्या संघर्षातूनच मी एक निष्कर्ष काय ज्योतिबा फुले झाले किंवा इतर जे काही समाजकर्ते झाले अगरकर झाले टिळक झाले ह्या सर्वांच्या संघर्षामध्ये जी चीड होती ती गोष्ट खरी आहे. जातीयता ही आपल्या देशातली सर्वात भयंकर कीड आहे म्हणजे कॅन्सरचा रोग आहे. आपण म्हणू ह्याला की ह्याच्यापेक्षा कोड आलेलं बरं पण ती ही जातीयतेची कीड आपण काढली पाहिजे. आणि ही जातीयता यायला सुद्धा कारण पोट भरू लोकांचं. आता आपण विचार करा की जातीयता आली की तुम्ही जन्मापासूनच काय महार झाले आणि जन्मापासूनच तुम्ही हे झाले. हे कसं शक्य आहे जर तुम्ही असा विचार करा की ज्यांनी गीता लिहिली कुणी लिहिली व्यासाने लिहिली गीता. माझं विचारणं हे ज्यांनी जात बनवली त्यांना मी विचारते. व्यास कोण होते? एका कोळीणीचा पुत्र त्याला बाप नाही अनाथ ते व्यास. त्यांनी गीता लिहिली ती वाचून तुम्ही जातीयवाद कसा वाढवता काय? जाती हा शब्द जो निघाला हा नंतर लोकांनी स्वतःच वर्चस्व स्थापन करण्यासाठी केला. आपल्या देशामध्ये अशा तऱ्हेची जात नव्हती. कर्मानुसार जात चार जाती मानल्या जात असत. पहिली जात जो ब्रह्माला शोधतो तो ब्राह्मण. वाल्मिकी कोण होता? परत एक कोळी. आज त्याचं रामायण डोक्यावर घेऊन बसतात आणि जातीयता करतात म्हणजे कमला समजत नाही ह्याचा मेळ कसा बसवायचा ते सांगतो. तर हे काहीतरी स्वतःच वर्चस्व करण्यासाठी लोकांनी जन्मापासून जात काढली पण कर्माप्रमाणे जात होती. पहिल्यांदा जात
परमेश्वराने ज्या जाती घातल्या त्या आतल्या होत्या बाहेरच्या नाही. आता समजा एक झाडाची जात आंब्याची जात आहे, त्याला आंबा आला पाहिजे. जो मनुष्य ब्रह्मतत्वाला जाणून घेतो, ब्रह्मतत्वात लीन होतो, तोच ब्राह्मण आहे. असे किती ब्राह्मण असतील ते माझ्या समोर या. परवा मी असाच प्रश्न केला, येऊन माझ्या समोर असे असे करायला आले. म्हटलं काय होतंय तुम्हाला मोठे ब्राह्मण बनता, हे असं असं कशाला, तुम्ही ब्रह्माला जाणलाय ना. माताजी तुम्ही शक्ती म्हणून आम्ही हलतोय, हे शेजारचे हलतात. म्हटलं जाऊन विचारा कोण आहे. त्यांनी जाऊन विचारपूस केली, कळलं की ते ठाण्याहून पागलखान्यात तर ठिकवायला आले. म्हटलं तुम्ही ते एकच काय तुमच्यामध्ये. म्हणून स्वतःला काहीतरी शिष्ट समजून जर कुणी म्हणेल की मी ब्रह्मतत्वाला प्राप्त झालो आणि मी ब्राह्मण आहे, तर हे अशा सर्टिफिकेटने, सेल्फ सर्टिफिकेटने काय होणार. असे सर्व धर्मामध्ये झाले आणि आता सांगायचं म्हणजे की इव्हन शेड्यूल कास्ट मध्ये आमच्या ओळखीचे ग्रस्त होते, ते चांगले हे होते, जातीचे काय म्हणतात त्याला, म्हणजे मराठा समजा राजपूत, पण ते स्वतःला शेड्यूल कास्ट म्हणून आले. तर मी म्हटलं असं कसं तुम्ही शेड्यूल कास्ट कसे झाले. म्हणे आता आयएएस मध्ये यायचं तर शेड्यूल कास्ट झालं. म्हणजे आता दुसरी जात काढली आणखी. तर हे असे संघर्ष चालू ह्या गोष्टी काही ठिकवणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जात ही आपल्या देशात नव्हती. ज्यांनी ब्रह्मकर्म स्वीकार केलं ते ब्राह्मण, ज्यांनी युद्धामध्ये परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न केला ते क्षत्रिय, आणि ज्यांनी पैशामध्ये म्हणजे आपले जेवढे मारवाडी आहेत ते वैश्य, कारण त्यांनी पैशामध्ये परमेश्वर शोधला. आणि ज्यांनी असा विचार केला की काहीही काम पडलं तरी हरकत नाही, पैसे कमवायचे, त्यांना शूद्र होते. आणि अशा लोकांना उगीच ज्या लोकांना आपल्याला जबरदस्ती करून काहीतरी वाईट म्हणायचं म्हणून त्यांचं नाव मार करून टाकलं, कसं करून टाकलं, जे शेती करतात ते सगळ्यात मोठं कार्य शेती उपार्जन करणं, शेतीचं कार्य करणं सर्वात उच्च आहे. पण जो आयएएसचा मनुष्य असला कलेक्टर तो उच्च मानला जातो आपल्या देशात. तो तर सरकारी नौकर आहे, त्याला तरी माहितीये का ती नौकराची जात आहे, त्याला आपण कलेक्टर म्हणून नमस्कार करतो. आणि जो शेतीचा मनुष्य जो जमिनीत आपलं उपज करतो, जो उच्च कार्याला लागलेला आहे, तेव्हा ही सगळी डोक्याचीच करामात आहे, लोकांच्या डोक्याची करामात आहे. काहीतरी डोकं चालवून कसं लोकांच्या डोक्यामध्ये धोंडा घालायचा हे आपल्या देशातल्या लोकांना फार चांगलं आहे. आणि ते अजून चालूच आहे, कुठेतरी चालूच असणार. आंबेडकरांच्या बद्दल मला अत्यंत आदर आहे. माझे वडील सुद्धा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये मेंबर होते, त्यांनी कॉन्स्टिट्युशन केलं. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर ते आमच्या घरी येऊन बसत असत आणि वादविवाद व्हायचा. तेव्हा माझे वडील म्हणाले की असं करूया की जे लोक आपल्याला फार उच्च स्थितीचे म्हणतात, कारण माझे वडील साधू मनुष्य होते, त्यांना आपण साधू करू, म्हणजे त्यांच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत होऊन ते सगळ्यांची मदत करतील. जसं आता सर्जेराव पाटीलांचं झालं, त्यांनी दिलं तेव्हा होईल. आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की तुम्ही काय यांच्या गोष्टीत येऊ नका, हे लोक फार दुष्ट लबाड आहेत. जे हे मोठे मोठे ब्राह्मण वगैरे बनतात ते काही आपल्याला देणार नाही, यांचा लढाच केला असं त्यांचं म्हणणं. नंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे जे त्याचे चेअरमन होते, आपल्याला माहिती आहे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन बनवलं गेलं त्याच्यात सगळा सगळ्यात विद्वान मनुष्य म्हणजे अल्लादी, अगदी अगदी पक्का संन्यासी. तुम्हाला दोन धोत्रावर राहणारा मनुष्य, त्याचं मी सगळं पाहिलेलं आहे म्हणून सांगते. अशी माणसं आम्ही पाहिली, तुमचं नशीब नाही चांगलं म्हणून आता हे दुसरेच बघतात, पण आमचं नशीब चांगलं. आम्ही अत्यंत त्यागी माणसं पाहिलेली. त्यांचं विषय जर सांगितलं तर तुम्हाला माताजी कुठल्या गोष्टी करतात. आणि त्यात हे जे अल्लादी होते ते तर ब्राह्मणांच्या मागे हात धुवून लागलेत. स्वतः ब्राह्मण यांच्या मनाने सगळ्यांच्या शेंड्या कापतात. तेव्हा त्यांच्यामध्ये जी जागृती होती आणि त्यांना जे वाटायची चीड, म्हणजे चीड सगळ्यांनाच वाटली, काय आगरकरांना वाटली नाही, काय टिळकांना वाटली नाही, काय गांधींना वाटली नाही, पण प्रत्येकाने आपल्या आपल्या तऱ्हेने सर्व गोष्टी मांडल्या. आता जे बुद्धाच आहे ते बरोबर, बुद्धाने पहिल्यांदा सांगितलं की बुद्धम शरणम गच्छामि, म्हणजे नुसतं बोलायचं नसतं ते. आधी तुम्ही बुद्ध झाले का? बुद्ध म्हणजे काय? पाट्या लावून बुद्ध नाही हो, काय हो?
नुसती आम्ही ख्रिश्चन म्हणून पाठी लावली आणि बुद्ध म्हणून पाठी लावली म्हणून आम्ही काय बुद्ध होत नाही. बुद्ध झालं पाहिजे. हे बुद्ध बसले तुमच्यासोबत. ज्यांनी ब्रह्माला जाणलं तो बुद्ध, ज्याला बोध झाला, ज्याला जाणीव झाली तो बुद्ध. ते कार्य आम्ही करतोय ना आता सहजोगाच. आधी बुद्ध होऊन घ्या. दुसरं त्यांनी सांगितलं धम्मम शरणम गच्छामि, म्हणजे धर्म जागृत झाला पाहिजे. सांगितलं की दारू पिऊ नका की हमखास पिणार. हे मी बघते लहानपणी सुद्धा आजीबाई होते मी, तेव्हापासून बघते. जे म्हटलं नाही करायचं तेच करायचं, ही मनुष्याची प्रवृत्ती आहे बंडखोर. तेव्हा त्याच्या जर धर्म जागृत केला तर आपोआप सगळं सुटतं. म्हणून धर्म जागृत करायचा, धम्मम शरणम गच्छामि. पण सगळ्यात शेवटलं संगम शरणम गच्छामि जे सांगितलेलं आहे बुद्धाचं ते समजून घेतलं पाहिजे. बुद्ध झाल्याशिवाय तुम्ही संघात उतरू शकत नाही. संघ म्हणजे काय? त्याला आपण सामूहिक चेतना म्हणतो. ह्या संबंध शरीराच्या अंग प्रत्यंगामध्ये हे बोट किंवा हे बोट वेगळं आहे का? एकाच संघात बांधलेलं आहे. तसंच ह्या विराट पुरुषामध्ये आपण सगळे एक अंग प्रत्यंग आहोत. त्याच्यात फक्त जागृत व्हावं लागतं. जर तुम्ही जागृत झाला तर तुम्ही संघात आले. मग काय, मग कोणची जात नाही, कोणची पात तुमच्या हाताला काय बोटाला वेगळी जाते, नाकाला वेगळी जाते. आणि जर ह्या बोटाची आम्ही जर मदत केली तर काय आम्ही कोणाची सेवा केली? तर ते आतून झालं पाहिजे. आपण झाडावरतीच भांडत बसलो आहे असं मला सगळं वाटायचं लहानपणापासून. ही सगळी मंडळी झाडावर बसून आपापसात भांडत आहेत, बोलत आहेत, विचार करत आहेत. आता ह्यांनी म्हटलं की काय विशेष होऊ शकलं नाही, त्याला कारण असं की मुळात जा ना, प्रत्येक गोष्टीचं तत्व धरलं पाहिजे. आणि त्या तत्वामध्ये मुख्य तत्व हे की तुमचा आत्मा हा सर्व विश्वात व्यापलेला आहे. ते विश्वव्यापी स्वरूप तुम्ही मिळवून घ्या हे आमचा सरळ सहयोग. मग म्हणते कोण ब्राह्मण आणि कोण शूद्र, सगळे योगी जन झाल्यावरती परमेश्वराच्या साम्राज्यात उतरल्यावरती जातीयता कुठून आणणार? हे सगळे माणसांनी पसरवलेली घाण आहे. अहो माणूस जिथे असेल तिथे घाण होणार. तुम्ही आत्ता जाऊन बघा एखाद्या जंगलात एक सुद्धा घाण दिसणार नाही. ते जसंच गाव यायला लागलं बाहेरूनच सुगंध येतो. ते माणसं आहेत, जानवर राहतात, साप राहतात, सर्व तऱ्हेचे राहतात, पण एवढी घाण दिसत नाही. ते गावात आलं की कळतं की हो गाव लागलं. ते माणसाला सवय, त्याला डोकं असं आहे जबरदस्त की कसं तरी जे काही चांगलं असेल त्याचं काहीतरी अनिष्ट करून टाकायचं. बुद्धांचं तरी काय भलं केलेलं आहे का? मी बघते बुद्ध मार्गी लोकांना तर मला आश्चर्य वाटतं, रे बापरे बुद्धाला काय करू. हे जैनांचे महावीर त्यांचा काय हाल करून ठेवले? ते समकालीन एकच गोष्ट करत होते. त्यांचे हाल करून ठेवले, ख्रिस्ताचे हाल करून ठेवले, आपल्या सर्व साधू संतांनी जे काय शिकवलं त्याचेही हाल करून ठेवले. आता जागृत तुम्हीच व्हा. सगळ्यांना बुद्ध करायचं कार्य मी काढलेलं आहे. खरा बुद्ध धर्म हा सहयोग आहे, कारण ह्याच्यात तुम्ही स्वतः बुद्ध होता. तुम्हाला बोध तुमच्या बोटांमधनं बोध येत आणि तुम्ही जाणता तुमचं काय चुकलेलं आहे, दुसऱ्यांचं काय चुकलेलं आहे, कसं स्वतःला नीट करू द्यायचं. आणि एकदा हा जर तुम्ही बुद्ध धर्म घेतला जो आतला तुमचा सर्वांचा आहे, सगळ्यांना कुंडलिनी आहे. कुंडलिनीला जातपात काही नाही, ऐका. तुमच्या आत्म्याला काही जातपात आहे का? फक्त कुंडलिनी आत्म्याचा संबंध जोडून देणे हे एक कार्य आहे. ते झालं की लक्ष्मीचं तत्व सुद्धा जागृत होत. आता मी म्हणेन माग असलेल्या लोकांना त्रास काय? त्यांच्या त्रासाचं सुद्धा एक तत्व आहे, ते जाणून घ्या. मी सांगते आई आहे म्हणून सांगितलंच पाहिजे. म्हणजे भूत आणि हे सगळे प्रेतविद्या स्मशान विद्या हे धंदे करून आपण आपला सर्वनाश करून घेतलेला आहे मागासलेल्या जातीने. ते सगळं सोडलं पाहिजे. तू चेटक हे ते फार करतात. परवा मला एक भेटले होते मागासलेले, त्यांनी मला प्रश्न टाकला, माताजी मग जर परमेश्वर सगळीकडे एकसारखा आहे तर आम्ही अजून एवढे मागासलेले का? अहो आधी परमेश्वराच्या साम्राज्यात आहे, तुम्ही तर इंद्राबाईच्या साम्राज्यात बसले. हा प्रश्न त्यांना जाऊन विचार. पण जर मला विचाराल तर तुम्ही आधी परमेश्वराच्या साम्राज्यात येऊ, मग पहा कशी दरिद्रता राहते. कारण हे एकदा संकट सुटलं, हे जे चेटकाचा प्रकार जो चालतो आणि हे जे धंदे चालतात आणि त्यात आणखीन ब्राह्मणांची भर, म्हणजे हे सगळे उपटसुंब जाऊन तिथे तुमचं हे आम्ही भलं करतो, चार अंगठे आम्हाला द्या आणि 2 रुपये आम्हाला द्या, हे असेच तिकडे ते पण आहे.
हे सगळं जर तुम्ही सोडलं तर गरिबी अशी पळून जाणार, कारण हे जिथे असेल तिथे लक्ष्मी पळते बाहेर. बरं परत सांगते पुढची गोष्ट, कारण मी सर्व देशात फिरलेली पण आहे पुष्कळ. जातीयता निघून गेली तरी समता येणार हे लक्षात ठेव. समता शब्द वेगळा. आता काय आहे की ज्या ठिकाणी जातीयता नाही परदेशात तिथे काय लोक सुखी आहेत, तिथे काय दुर्दशा आहे ते मला विचारा तुम्ही. इंग्लंडला तर नाही पण नुसत्या त्या लंडन शहरामध्ये प्रत्येक आठवड्यात 2 मुलं आई वडील मारून टाकतात. आता बोला जातीयता नाही तिथे. अहो जेव्हा दुसऱ्यांना नाही मारू शकत मार बनवून तर आता आपल्याच मुलांना मारायला सुरुवात केली. म्हणजे काहीतरी बिघडलेलं आहे ना डोकं, काहीतरी बिघडलेलं आहे. कुणाला विश्वास नाही वाटायचा पण हे तिथे तिथल्या म्हणजे स्टॅटिस्टिक्स मध्ये की त्या लंडन शहरामध्ये 2 मुलं आई वडील मारू टाकतात. मी आपल्या डोळ्यांनी बघितलं. एवढी एवढी लहान लहान मुलं जन्मलेली दुसऱ्या खोली झोपायची, पुत्र मांजरे आपल्या खोली झोपायची. पाहिलं का तुम्ही कुठे? ती मुलं तिकडे मरून गेली तरी चाल. तुम्हाला विश्वास नाही वाटणार इतके दुष्ट स्वभावाचे लोक आहेत. कुठल्या सुटल्या बंदुकाने यांना गोळ्या झाड, अमेरिकेत हे सारखं चालतं. आणि चोऱ्या माऱ्या तर इतक्या की तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता आम्ही रात्रीची फिरतो, कुणी अडवत नाही काय. तिथे तर अशी रात्रीची फिरण्याची सोयच नाही कुठेच. दिवसा डावळ्या सुद्धा तुम्ही जर हातामध्ये पर्स घेऊन गेले तर ओढून देत. लंडनला अमेरिकेला तर काय विचारायलाच नको. मी गेले तर साहेबांनी सांगितलं सगळे दागिने काढून द्या. म्हटलंय बघा माझं ते जमायचं नाही, कारण हे देवीचं काम आहे आणि हे सगळे दागिने म्हणजे त्या देवीचे तर मला काय काढता येत नाही. चोरी कोण करतं ते मी बघते, पण तुम्ही असं म्हणू नका मी काही काढू शकत नाही. हे देवीचे ते अलंकार मला घालावे लागणार जोपर्यंत ते काम. तर अशी तिथे स्थिती आहे. तुम्हाला माहिती नाही तिथे लोकांना काय काय त्रास आहेत. रात्रभर झोपू शकत वेडावलेत. 65% लोक वेडे आहेत. आता बोला इथं काही जातीयता नाही मग काय? माणसाचा स्वभाव असा आहे की जर त्याला एखाद्या ग्रुपला किंवा एखाद्या समाजाला दाबायची जर सोय ठेवली नाही तर तो घरातच दाबादाबी सुरू कुठेतरी करणारच. ते तर स्वभाव आहे. त्याला इलाज काय? त्याला इलाज असा की कुंडलिनीचं जागरण केलं तर आज्ञा चक्रावरती तुमचा अहंकारच ओढून देते कुंडली. तर हे जे कार्य आहे ते ह्या वसतिगृहात तुम्ही लहान मुलांना द्या. त्या लहान मुलांना पार करा जसं पाटील साहेबांनी आपल्या शाळेमध्ये मुलांना पार करून घेतलं तसं तुम्ही पार करून. हा खरा आशीर्वाद. आता आपण जे म्हटलं की पैशाचं सोंग घेत आहे कबूल आहे, पण पैशाचं चीज आपण करू शकतो. ते चीज करायला शिका. एक साधारण आपल्याला गोष्ट सांगतो की आमच्या संजोगामध्ये एक खेड्यातला मनुष्य, आता त्याला मागासलेला कसं म्हणायचं, माझा मुलगाच येतो. आता तुम्ही म्हणा मागासलेला तर त्यांच्या जाती बनलेल्या तर तुम्ही तरी काय करू. अशा जातीचा एक मनुष्य आमच्याकडे तसं पाटील येते, फार सभ्य मनुष्य आणि फार गरीब. बरं सहयोगात दानधर्माची प्रथा नाही, आम्ही प्रथा नाही ठेवली, पण एक अर्थी दान होतच आहे ते निदान. तर तो मनुष्य आमच्याकडे आला तर मी म्हटलं काय करता पाटील, रोजची फुलाचा एक हार घेऊन येता कसं तरी. मी कुणातरी म्हटलं बा ह्यांच्या कमीत कमी हाराचे तर पैसे द्या तुम्ही असं तसं. मला जर असं ते कसंच वाटलं की आता हाराचं कशाला माझ्यासाठी आणखीन, इथे एवढे एवढे हार येतात ना हे कशाला आपले पैसे घाल. तर तो मला म्हणाला माताजी माझा प्रश्न सुटला. कसा? नाही म्हणजे आता पैशाचा मला काय प्रश्न असं का काय झालं का? मी आमची पडीक जमीन होती ना बाहेर, मी तिथं ध्यान करतो बसून सकाळचं आणि संध्याकाळी थोडीशी शतपावली करतो तिथे. तर काय झालं का? अहो त्या जमिनीत काय गुण आला माहित नाही, एक शिंदी माझ्याकडे आला असं म्हणाला की या जमिनीची थोडीशी माती घेऊन गेली ते पुण्यवान जमीन झाली ना. तर आमच्या विटा दगडासारख्या निघाल्या तर तो तराजून तोडून घेत. हे लक्ष्मी तत्व जागृत झालं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या मुलाचा मुलगा, त्या माणसाचा मुलगा जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये म्हणजे जिथे फार श्रीमंताचे, माझी मुलगी तिथे शिकली, हजारो जिथे रुपये लागतात तिथे फर्स्ट क्लास फर्स्ट आल्यामुळे स्कॉलरशिप मिळून आता शिकत. हे लक्ष्मी तत्व आधी जागृत करून घेतो.
म्हणून मला कबूल आहे, तुम्ही शाळा घाला, शिक्षण द्या, पण त्यांना एक तर पार केलं पाहिजे, युद्ध केलं पाहिजे, आणि दुसरं तुमच्या खेडेगावातलं हे जे टोटके आणि हे करत फिरतात ह्यांना मात्र तुम्ही काढून टाकू. हे परमेश्वराच्या विरोधात आहेत. पैसे बनवण्यासाठी हे जे लोक कामं करत असतात, प्रेतविद्या, स्मशान विद्या, भानामती वगैरे, ह्या सगळ्यांचा तुम्ही नायनाट करा, म्हणजे लक्ष्मी तत्व जागृत. आणि त्याच्यातले काही आपल्या राजकारणी लोकांच्या डोक्यात घुसलेले भूत, हे भूताडलेले लोक आहेत, हे भूताडलेले आहेत, म्हणून असं होतं, त्यांची भूत निघतील. हे काही नॉर्मल लोक मला वाटतच त्यांच्या बोलण्यावर, त्यांना आधी नॉर्मलाइज करायला ह्यांनाही सहयोगात आणूया, सगळे जण योगी जन होऊन घ्या. म्हणजे बघा, आता सांगायचं म्हणजे असं की आपल्या समाजाचं कल्याण, देशाचं कल्याण, सर्व विश्वाचं कल्याण करायचं असलं तर आपल्यामध्ये समग्रता यायला पाहिजे. समग्र म्हणजे सगळ्यांच्या अग्राला एकाच दोरीने बांधून घ्यायचं आहे, आणि ती दोरी म्हणजे विश्वाची कुंडलिनी आहे. त्या एकदा दोरीत तुम्ही बांधले गेले म्हणजे कसली जात नी कसली, सर्व त्या प्रभू परमेश्वराच्या अंगातले अंग प्रत्यंग झाल्यावरती कोणची जात नी कोणचं काय, हे आमचं कार्य आहे. तेव्हा बाहेरच्या झाडावरच्या पानांना जोडण्यात काही अर्थ नाही, मुळाला घुसलं पाहिजे. आणि म्हणून सर्वात मुख्य सांगायचं म्हणजे असं की इथे जे तो आपण वसतिगृह कराल, त्यात कुणी मागासलेला म्हणून म्हणायचं नाही, कुणी काही म्हणायचं नाही, कारण याला उगीच कलंक कसला आला. हे नसते जबरदस्तीचे धंदे आहेत, आणि हे आपल्या देशात ह्या प्रमाणात आहेत, तिथे दुसऱ्या प्रमाणात. परत आपल्याला असं वाटतं की आपल्याजवळ पैसे आले, अफ्लुएन्स आलं म्हणजे आपण फार बरे होऊ, तसंही नाही आहो. त्या लोकांच्या जवळ एवढे पैसे आहेत, मी परवा सांगितलं की स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि स्वीडन तीन देशामध्ये सगळ्यात जास्त पैसा आहे, आणि तिथे सगळ्यात जास्त लोक आत्महत्या करतात. आता बोला, त्यांना डोळे लागले आत्महत्येचे. काय म्हणा, तिथले तरुण तरुण मुलं आले, मुली आल्या, त्यांच्या हातामध्ये मला अशी जाणीव झाली जसं काही प्रेताची स्थिती. म्हटलं तुम्ही करता काय, तरुण लोक तोंड अशी चुकलेले मेल्यासारखे. म्हटलं झालं काय तुम्हाला, नाही म्हणे आम्ही बसल्या बसल्या हा विचार करतो की आत्महत्या कशी करायची, खायला प्यायला सगळं ज्याला कशाची ददात नाही त्याची ददात म्हणजे आत्महत्या करणे. तर म्हटलं झालं काय, असं काय करता तुम्हाला, काय खायला नाही की प्यायला नाही की तुमच्याकडे काय मोटारी नाहीत, गाड्या नाहीत की शिक्षण नाही, सगळं झालं. मग नाही म्हणे आम्हाला आनंद नाही म्हणे, कारण आम्हाला आनंद मिळाला नाही कोणत्याच गोष्टी, म्हणून आता आम्ही आनंदाकडे वळतो. बुद्धाचंच उदाहरण आहे ना, सगळं असून सुद्धा तो कशाला गेला, परमेश्वराच्या शोधात. तसे परमेश्वराच्या शोधात आता स्वतः आत्महत्या करून राहिले, तेव्हा तुम्ही कशाला तितकं लांब जाऊन आत्महत्या करून मग परमेश्वर मिळवता, आताच मिळवून घ्या ना. तितका लांबचा रस्ता कशाला, आधी ते लोक ड्रग घ्यायचे, मग ते भूतासारखे केस काढून तसे फिरले, आरडाओरडा केला, सगळं केलं, ते संपलं त्यांचं ते, आता आले सहजोगा. आणि मी म्हटलं की एवढं लांब लचक फिरायची काय गरज आहे, इथंच हृदयातच बसलेले आहे. तुमच्या आत्म्याचं स्थान तुमच्या हृदयात आहे, ते आपण घ्यावं. आणि त्याच्या शक्ती पुढे बघा, काही दरिद्रता आहे काहीच नाही, तशीच नष्ट होऊन जाणार. कृष्णाने सांगितलेलं आहे ना की योगक्षेम वाहम्य, म्हटलेलं आहे ना योगक्षेम वाहम्य. योग झाल्यावर तर तुमचा क्षेम बघणार, पण आधी योग तर घ्या, जर तोपर्यंत त्याचं कनेक्शनच लावलेलं नाही त्याचा उपयोग काय. आधी योग घ्या असं मी सगळ्यांना सांगते, मग पुढे बोलू. पण योग घेतला, अंकुर फुटला की बसले एकीकडे जाऊन. थोडीशी मेहनत एक महिन्याची आणखीन करा, म्हणजे बघा तुमचं वसतिगृह बघा काय बघा, त्या संबंध राहुलीला एक नवीन रूप येणार आहे. आमची हीच मेहनत आहे, आमच्या आई वडिलांचं स्थान आहे. आणि त्यांना जरी श्रीमंत होते फार आणि सगळं काही घरात असून सुद्धा, सगळा त्याग करून सुद्धा एक समाधान त्यांना मिळालं नाही की आमच्या देशाचं काही भलं झालं नाही. आम्ही एवढी मेहनत केली, जेलमध्ये गेलो आम्ही, आमच्या मुलांचा सगळ्यांचा त्याग केला, सगळं काही केलं, पण तरी सुद्धा आमच्या देशाचं काही भलं झालं नाही. पण आमचे पापा, आमचे वडील जे होते फार साधू संन्याशी मनुष्य, त्यांनी मला सांगितलं बाई तू ज्या कार्यासाठी आली आहेस ते कार्य फार मोठं आहे, हा महायोग, तर तू ते शोधून काढ की सर्व जनसमाधान कशा रीतीने योग देता येईल. जर तू ते शोधून काढलंस तर माझ्या
जीवनाचं सार्थक झालं ते तू शोधून काढ. त्याच्या वेळेपर्यंत मी करू शकले नव्हते, पण आई जायच्या आधी तिने विचारलं झालं का ते, म्हटलं हो झालं, शोधून काढलं. तिने आनंदाने प्राण सोडले. तेव्हा जे आम्ही मोठे मोठे लोक पुरी पाहून गेले होते, पाहिले होते, पुष्कळ मोठे लोक झाले, त्यांच्यापेक्षा तुम्ही मोठे होऊ शकता. फक्त आपल्या आत्म्याला जागृत करून घ्या. ते अगदी सोपं काम आहे. त्याला पैसे लागत नाही, बिल्डिंगा लागत नाही, जिथे असाल तिथे हे आधी घेऊन घ्या. सरळ आहे ना गोष्ट. हे एकदा घेऊन घ्या म्हणजे बघा तुमचं कार्य कसं सुरळीत आणि व्यवस्थित झालं. हाच एक दोष आपल्यामध्ये आहे की अजून आपलं परमेश्वराच्या साम्राज्यात पदार्पण झालेलं नाही. त्याचा आशीर्वाद द्यायचा तर कसा द्यायचा? ज्या झाडाला अजून पाणी लागलेलं नाही ते सुकूनच जाणार. म्हणून कनेक्शन हे करून घेतलं पाहिजे, संबंध हा जोडून घ्यावा. हा आमच्या सहयोगाचा सरळ दुप्पट मार्ग आहे. बाकी ह्या मुलांना सुद्धा फार उदारता आहे, बाहेरून आलेल्या लोकांना फार उदारता आहे. आणि आधीच आम्ही आता गेलो होतो फुंडांच्या तिथे, तिथे काहीतरी व्यवस्था झाली मुलांची शाळेची वगैरे, तर मला म्हणतात माताजी आम्ही एकेका मुलाला आमचा वारसा करू. ते करतील म्हणा, पण त्यांनी काही मोठं धोरण नाही आहे माझं. होय म्हणजे पैसे मिळतील, शिकले अहो, शिकलेले कितीतरी गाढव मी पाहिले. शिकून काही शहाणपण येत नाही माणसाला, अगदी महागाढव असतात. आणि हे राजकारणी काय शिकलेले नाहीत का? त्याच्यात हृदयच नाही आहे. हृदयच नाही आहे की बघायला की अहो आपला शेजारचा मनुष्य मरतोय आणि तुम्ही काय गमजा करता आणि पैसे काय खाता. ते हृदय जागृत व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून आमचा सहयोगाचा कार्यक्रम चाललेला आहे. आम्ही जे काही होईल ते संबंध सगळ्यांच्यासाठी करतोय आणि ते करणार आहोत. जे काही आपल्याला त्रास असतील काय असतील नुसतं सांगायची उशीर. पुष्कळांचे इलाज होतात, नुसतं ऐकून सुद्धा होऊ शकतात. परमेश्वराच्या साम्राज्यात मात्र आपण या नाही तर आमचा हात नाही चालत. आमचा हात परमेश्वराच्या साम्राज्यात आल्यावर चालेल. तो आशीर्वाद तुम्ही घ्या. परमेश्वराच्या साम्राज्यात येऊन बसा असं नाव आणि मिळवा स्वतःच. तुझं आहे तुझं पाशी ते घ्या. मग कोण रांजले आणि कोण गांजले. अहो दिवा लावल्यावरती दिव्याला प्रकाश द्या देतो स्वतः. तो दिवा लावण्याचीच वेळ आहे. तोपर्यंत आपण मागतो की तेल घालायला दिवा ठीक करा, त्याची वात ठीक करा, आणखी प्रकाश. आता काही नका करा. तुम्हाला तुमचा दिवा मी ठीकही करते आणि तो तेवूनही घेतो आणि तो तुम्ही तेवत ठेवायचा. बस तुम्हीच देणारे होणार. एवढं मात्र करून घ्या, जे खरं आहे तत्व ते एकदा मिळवा. हे फार जरुरी. बाकी सगळे मिळवलेले तुम्ही पाहिले ना, काय त्यांनी दिवे लावले तेही कळलेलं आहे. तेव्हा आता तुम्हाला खरोखर जर दिवे लावायचे आहेत तर जे अस्सल आहे ते मिळवलं पाहिजे, नकलावरती राहू नका. अशी एक अत्यंत प्रांजळ विनंती मी तुम्हाला करते. मी आई आहे. जर काही तुम्हाला बोलले असेल तर आईचं वाईट नाही वाटून घेतलं. ती तुमच्या हितासाठी झटते आहे. तुमच्या हितापलीकडे मला काहीही नको. जे काही आहे माझ्यामध्ये ते सगळं तुम्हाला द्यायलाच मी आलेले. ते घेऊन टाका म्हणजे मी मोकळी होईल. सर्वांनी मला इथे बोलवलं, भूमिपूजन केलं. आम्हा सर्वांच्या तरफे तुम्ही जे मागाल ते आम्ही द्यायला तयार आहोत. तुम्हाला ते काही समजत नाही विशेष, तेव्हा ते आपण मला कळवावं. म्हणजे आमचं काय आहे की जागतिक एक ऑर्गनायझेशन असल्यामुळे त्यांचं काय व्यवस्था आहेत काय वगैरे त्यांच्या थ्रू सगळं काही होतं. मला पैशाचं एक अक्षर कळत नाही. तेव्हा त्यांचं काय असेल ते तुम्ही घेऊन कळवा. काय तुमच्या गरजा असतील ते आम्ही तिथं मग काय पाठवायचं करायचं ते करू. पण त्याचं काही महत्व मला नाही. माझं महत्व आहे तुमच्यातले किती लोक जागृत होतात, मी किती सहयोगी होतात. तर आता जशी मी आलेली आहे आशीर्वाद स्वरूप सर्वांनी असा हात करून बसायचं फक्त आरामात. आणि विचार जरा बंद करा. आता तुम्ही असाल राजकारणी, तुम्ही असाल कुठले काही, पण सध्या तुम्ही आईचे मुलं होऊन बसा आणि हे घेऊन घ्या. तुमचं तुमच्याजवळ जे आहे तुमच्या आत्म्याचं तुम्ही घेऊन घ्या अशा हात करून बसा. त्याला जातपात लागत नाही, काही लागत नाही. तुमच्यामध्येच आत्म्याचं स्थान ते तुम्ही मिळवून घ्या. काय सुमंतराव नाव तुमचं? सुमंत आहे ना. सुमंत कोण होते माहितीये ना तुम्हाला? माहितीये का? रामाचे सचिव होते. फार मोठं नाव घेतले तू. काय आईने काहीतरी विचार करूनच नाव ठेवलं असणार. तेव्हा आता तसं काहीतरी करायला पाहिजे. असे हात करून
अहो त्या रामाने बिल्लीनीचे उष्ट बोर खाल्ले. मी म्हणते बिल्लीनीचे उष्ट बोर खायची, त्याचं जेवण सुद्धा खाणार नाही ते गाढव. आई ना गोष्ट खरी, मी आई आहे म्हणून म्हटल्या ना. त्यांनी बिल्लीनीचे बोर खाऊन दाखवले तरी त्यांच्या डोक्यात प्रकाश नाही पडला, ते कसा प्रकाश पडणार? आत्म्याच पाहिजे, त्याच्याशिवाय इलाज नाही. काही करून दाखवलं, इंदुराच्या घरी जाऊ कृष्णाने अन्न खाल्लेलं आहे, पण तरी शिवाय लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला नाही. वेद एवढा मोठा गीतेचा संबंध ग्रंथ सुद्धा त्यांनी कुणाच्या हातून निवला? तर त्यांना आणखीन कुणी मिळाले ना, ते शोधून त्यांनी व्यास काढला कोळणीच्या. रामायण वाल्मिकीकडून लिहून काढलं परमेश्वराने. परमेश्वराचं चुकलेलं नाही, वारंवार धडे देतोय तुम्हाला, पण मनुष्याच्या जातीला अक्कल देणार किती धसके बसले तरी तसेच. म्हणून आता आधी पार होऊन घ्या, तुम्हीच होऊन घ्या आता बुद्ध, म्हणजे झालं मग मला काय बोलायला, कळलं का? आता असे हात ठेवा, साधे असे हात करून बसायचं. आता डोक्यावरती बघा, तुमच्या गार येते का? ह्या हाताने बघा, डोक्यातनं गार निघालं पाहिजे. टोप्या काढून बसा, आईकडे कोणी टोप्या घालून बसत नाही. काढा टोप्या, सगळ्या टोप्या कशाला आईला? हा आईकडे आपण कसे येतो बरं. बघा वर येते का डोक्यावर गार? का गार आलं पाहिजे डोक्यात ना. ज्या भूमीवर बसला ती भूमी केवढी पुण्यभूमी आहे ते कळेल तुम्हाला. हा येते का? काय हो आता उजवात करा, गर्मी फार आहे, सगळ्याचीच गर्मी चढते मग आजार होतात. गर्मी फार आहे डोक्यात, हात उजवा माझ्याकडे करून सगळ्यांना क्षमा करा. आता आधी सगळ्या राजकारण्यांना क्षमा करा, अज्ञानात करून राहिले ते काम. हा आणि ज्यांनी जातीयता पसरवली त्यांनाही क्षमा करा. मूर्ख कुणी गाढव आहेत कुणी मूर्ख आहेत काय करायचं? सगळ्यांना क्षमा करायची आपण समजदारीने. आता बघा येते का डोक्यावर? काय सुमंतराव बघा, गार आलं पाहिजे. हा क्षमा करा, क्षमा, डोळे मिटून क्षमा करायची. क्षमा करता येते लोकांना आणि म्हणतात की माताजी क्षमा कशी करायची? अहो पण जर तुम्ही क्षमा नाही केली तर तुम्ही स्वतःला त्रास करून घेता, दुसऱ्याला करत नाही. हा क्षमा करा, मी क्षमा केली म्हणा, मनाने म्हणायचं, पूर्ण मनाने. बघा येते का? तुमच्या डोक्यात निघालं पाहिजे. बघा जरा बारीक सूक्ष्म आहे ते, सूक्ष्म आहे. आपण जडात बसलो सूक्ष्म आहे. आलं का येते? बघा सूक्ष्म आहे, तुमचं स्वतःच आहे, हे स्वतःच आहे. बघा गार येते का? आता चारीकडे सुद्धा गारवा वाटे हा तसा पसरवला. आता हा कशेवर करून बघा आणि विचारा, ही ब्रह्मशक्ती आहे का परमेश्वराची शक्ती आहे काय असं विचारायचं मला. विचारा ही परमेश्वरी शक्ती आहे का? मनापासून विचारा, याचं उत्तर मी देते. ही आहे, ही शक्ती आहे. बघा हातात येऊन राहिली तुमच्या. हे चारीकडे जे जिवंत कार्य परमेश्वर करतो ते आपण बघत नाही. लागला हाताला गार? आता बघा शांत वाट. आता ह्याच्यानंतर बघा प्रचिती हळूहळू. काय झालं आता? बुद्धम शरणम गच्छामि म्हणायचं, नाही तर मंत्राला काही अर्थ नाही, तो जागृत नाही. हा आता हे जेटक्यांची नावं घेतले, सगळे साक्षात्कारी होते, सगळे साक्षात्कारी, पण त्यावेळेला ही गोष्ट करण्याची सोय नव्हती. येत आहे का हातात गार? येत काय आलं? छान वाटतं शांत. तर आता मी सगळ्यांचा निरोप घेते आणि परमेश्वरी कृपेने सगळं तुमचं कार्य सुव्यवस्थित होईल. मुलांचे मला पत्ते पाठवा, फोटो पाठवा. या लोकांची इच्छा आहे की इथल्या मुलांना अडॉप्ट करायचं, मग ते त्यांची व्यवस्था बघतील, प्रेम देतील त्यांना, अशा रीतीने हे लोक करतील. आणि
आपण त्यांचे फुलाचे पत्ते, त्यांचे फोटो वगैरे पाठवून द्यावे, त्यांनाही पार करावं, त्यांची प्रकृती बरी राहील, सर्व रीतीने ठीक होणार. तर आपण बोलवलं त्याबद्दल अत्यंत आपली मी आभारी आणि सर्व सहयोगांच्या तर्फे मी सगळ्यांचे आभार मानतो. Thank you.